अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुपुंज आश्रम शाखा शेगावच्या वतीने आयोजित अनिवासी बाल संस्कार शिबिर शेगाव येथे व्यंकटेश नगर परिसरात हरिभजन पंडित सुशील महाराज वनवे यांच्या ग्राम गीता प्रार्थना हॉल येथे आयोजित केले होते. दिनांक 10 मे ते 19 मे 2019 या दरम्यान मुली व मुलांची शिबिर घेण्यात आले. या 10 दिवसीय वर्गामध्ये ग्राम गीता, श्लोक, सामुदायिक प्रार्थना, भजन, सेवा शिस्त, राष्ट्रीय एकात्मता, हिंदी व मराठी श्लोक अशा अनेक विषयांचे शिक्षण देण्यात आले. यामध्ये मुला मुलींनी भाग घेतला होता. या वर्गाचा समारोप रविवार दिनांक 19 मे ला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुतळा ओपन स्पेस व्यंकटेश नगर शेगाव येथे घेण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मोहनजी भानोले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस क्लब शेगावचे अध्यक्ष श्री राजेश चौधरी, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष श्री नंदकिशोर कुलकर्णी, दैनिक महासागरचे उपसंपादक श्री अरुण भटकर, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी गजानन कलोरे, ज्ञानेश्वर कुकडे, दैनिक देशोन्नतीचे अमर बोरसे, महेंद्र मिश्रा, सचिन पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विश्वाला शांती देणाऱ्या अधिष्ठानाचे पूजन तथा सद्गुरू गजानन महाराज राष्ट्रसंतांचे फोटोचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. संकल्प गीताने समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचार प्रमुख श्री गणेश जवंदाड यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर या वर्गात शिकवल्या गेलेल्या विषयाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर करून दाखविले. यामध्ये राष्ट्रसंत लिखित भजन, राष्ट्रकार्य कापत अहो एक हे भजन विद्यार्थ्यांनी गायले. नंतर मराठी श्लोक सर्व विद्यार्थ्यांनी म्हणून दाखविले. तसेच हिंदी भजन छोटेसे दिल में मेरे प्रभु तू समाजा, मराठी भजन पक्षीया समान जिने माझे देवा, चालो हे केशवा जन्म भरी, त्यानंतर हिंदी श्लोक, ग्राम गीता ओवी, हिंदी भजन मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, हिंदी भजन क्या किया तूने जीवन गमा दिया, हे भजन कुमारी गायत्री वनवे इने सादर करून सर्व मान्यवरांचे मन जिंकून घेतले. त्यावेळी सर्व मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. म्हातारपण सुखात जावं असं वाटत असेल तर पालकांनी आपल्या पाल्यांना बाल सुसंस्कार शिबिरात पाठवणे अत्यंत आवश्यक आहे. तरी पुढल्या वर्षी पुन्हा या शिबिराकरता मुलं व मुली पाठवा अशी विनंती या शिबिराचे प्रमुख तथा केंद्रीय कार्यकारिणीचे पदसिद्ध सदस्य सुशील महाराज वनवे यांनी केले. दररोज संध्याकाळी 7:30 वाजता सामुदायिक प्रार्थना करता आपल्या मुला मुलींना पाठवा अशी सुद्धा विनंती यावेळेस करण्यात आली. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रमोद पोहरे, आशिष चव्हाण, संतोष गिरी, ज्ञानेश्वर गावे, श्रीकृष्ण महाराज मुंडे व शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आणि कार्यक्रमाचा समारोप झाला. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी शाखा शेगाव यांच्या वतीने बालसुसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हा बालसुसंस्कार वर्ग दिनांक 10 मे ते 19 मे 2019 पर्यंत असा 10 दिवसाचा घेण्यात आला. या बालसुसंस्कार शिबिरात मुला व मुलींनी भाग घेऊन हे शिबिर अनिवासी होते. या अनिवासी शिबिरात या मुलांना ग्रामगीतेतील ओव्या, लहर की बरखा, मराठी हिंदी श्लोक, सामुदायिक प्रार्थना, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची भजनं असा अभ्यासक्रम देण्यात आला होता. 10 दिवसात हा अभ्यासक्रम पूर्ण करून या शिबिराचा समारोप दिनांक 19 मे ला संध्याकाळी 7 वाजता वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुतळा व्यंकटेश नगर या परिसरात हा समारोप संपन्न झाला. या समारोपाचे अध्यक्ष शेगाव येथील नामवंत डॉक्टर श्री मोहनजी बानोले, प्रेस क्लब शेगावचे अध्यक्ष श्री राजेशजी चौधरी, प्रमुख उपस्थिती म्हणून तरुण भारतचे प्रतिनिधी श्री नंदकिशोरजी कुलकर्णी, श्री सचिनजी पाटील, श्री अमरजी बोरसे, श्री महेंद्रजी मिश्रा ही प्रमुख पाहुणे म्हणून मंडळी उपस्थित होती. यावेळी या विद्यार्थ्यांनी जे काही 10 दिवसात आत्मसात केलं त्याचे प्रात्यक्षिक पालकवर्गांना दाखवण्यात आले. यामध्ये मेरे प्यारे सुंदर भारत पर हे भजन, क्या किया तूने जीवन गमा दिव्या, पक्षीया समान जिने माझे देवा. एमसीएन न्यूज करता श्याम वाघ सह सचिन पाटील.